भाऊ एक मिनट, दरंगाव शहराला 20 दिवस झाले पाणी पुरवठा नाही, याच्या बाबतीत काय काय म्हणते? दरंगाव शहराला 20 दिवसापासून पाणी पुरवठा नाही. 20 दिवस आपल्या माहिती जी दिलेली आहे ती माहितीनुसार मी आता सीओशी बोलतो आणि माझ्यापर्यंत ही बातमी आलेली नाही, पण आपल्या माध्यमातून ही सूचना जी मला प्राप्त झालेली आहे ती सूचनेची दखल घेऊन लवकरात लवकर पाणी कसं मिळेल याचा प्रयत्न मी करणार आहे. भाऊ, ग्रामीण रुग्णालय सुविधांचा अभाव आहे, उपजिल्हा रुग्णालयाची मागणी होते. उपजिल्हा रुग्णालयाकरता परवाच्याच दिवशी आमच्या पदाधिकाऱ्यांचे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले होते. त्याचप्रमाणे कालच्या दिवशी सीएम साहेबांची मी भेट घेतली आणि त्यांनी मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की येत्या 20 तारखेला जो माझा दौरा होतोय त्या दौऱ्यामध्ये तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव टाकावा आणि तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये दरंगावची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ग्रामीण रुग्णालय, त्याच्याकरता जागाही फार मोठी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी तपासून दरंगावकरता उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. भाऊ, काल अजित पवार दौऱ्यावर आलेले होते, त्यावेळी गुलाबराव देवकर म्हटले की शिंदेगाटाचा एकही आमदार निवडून येणार नाही. हे आमचा निवडून येणार नाही, पण मग हे जे बाकीचे फिरताय यांचं काय होईल? हे आमदार म्हणून फिरतायत ते कोणाची थैली पकडतील? पहिले त्यांनी त्यांचा विचार करावा. आणि आता 7 वर्षामध्ये हे जे 2 लोक फिरतायत ते कशाकरता फिरतात आपल्याला माहिती आहे की 7 वर्ष हे गायब होते, आता मरण्याच्या पहिलेच पोचून जातात ते. कोण मरतोय भाऊ ही घेऊ मी आता तडे. आजपर्यंत 7 वर्षात या तालुक्यात कोणीच मिळलं नाही. हे सिजनेबल पुढारी आहे, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा छत्री उघडतात. तसं आहे, आता 1 वर्षावर इलेक्शन आलं, आता सगळे हे बाहेर निघालेले आहे. 7 वर्ष झाला, हा तालुका कुठे होता, या तालुक्याचे लोक कुठे होते यांना काहीच माहीत नाही. आम्ही सिजनेबल नाही आहे, आम्ही 24 तास फिरणारे आहोत. आम्ही फिरत राहू, आमचे कार्यकर्ते फिरत राहतील, आमच्या कुटुंबातले लोक फिरत राहतात. पण आता यांना दिसायला लागलं आहे, पहिले त्यांनी त्यांच्यामध्ये ठरवावं की हे उद्धव साहेबच्या गटाला तिकीट मिळणार आहे का देवकरअप्पाच्या गटाला तिकीट मिळणार आहे, कोण कोणाची थैली पकडणार आहे हे पहिले त्यांनी ठरवावं. आणि मला तरी असं वाटतं गुलाबराव देवकर हे फिजिबल नाही आहे, त्यांना 4 वर्षाची शिक्षा आहे. 4 वर्षाची शिक्षा असलेला माणूस हा उमेदवार होऊ शकत नाही, त्यांनी ती स्वप्न पाहू नये.